ब्रह्मपुरीत कोणत्याही प्रकारचा जातीभेद न मानता आपले अख्खे आयुष्य राष्ट्रसंतांनी प्रत्येक घराघरापर्यंत समानतेचा बंधुभावाचा तसेच सलोख्याचा विचारांना प्रेरित करण्यासाठी आयुष्यभर काम केले. कसलेही व्यसन करू नका आणि स्वतःचं आयुष्य खराब करू नका असे ते नेहमी सांगत आले. जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रवचन व भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वस्वपणाला लावले. त्यांचे हे विचार अंगीकारले तर आजच्या युवा पिढीसाठी भविष्यात ते उपयोगी ठरतील असे मौल्यवान विचार ब्रह्मपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर गोकुळदास बालपांडे यांनी मांडलेत. ते रणमोचन जुन्या वस्तीमध्ये 11 ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बोलत होते. यावेळी मंचावर डॉक्टर जी एम बालपांडे, पुरुषोत्तम पत्रे, चौगान पी एस सीचे औषध वितरण अधिकारी गुणशेट्टीवार साहेब, सरपंच निलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, चौरू दोनाडकर, मुख्याध्यापक झुरमुरे सर, किरमिरे सर, पत्रकार विनोद दोनाडकर, पोलीस पाटील अस्मिता पिलारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अनुयायांनी गुरुदेव भक्त व मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली दिली. याप्रसंगी भगव्या टोप्यांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. गावातील महिलांनी आपल्या घरून श्रद्धांजली ज्योत आणून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर महाप्रसाद व गोपाल काळ्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम कावळे तर आभार किशोर पिलारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुण्यतिथी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी. जैसे थे